आणि कृषीभूषण गोविंदराव पवार. गोविंदराव पवार या सुद्धा आहेत का? या कृषीभूषण गोविंदराव पवार. धन्यवाद. वेळेच्या मर्यादेमध्ये आपण अन्य काही सत्कार हे कार्यक्रमाच्या शेवटानंतर करणार आहोत. धन्यवाद. यानंतर मनोमंत्र आता सर्व सुरू होत आहे. मनोमंत्र सगळी सुरू होत आहे. ती सुरू करण्यापूर्वी या शांतीदूत परिवाराच्या वतीनं करण्यात आलेल्या स्मरणिकेत प्रकाशन आदरणीय रामराजे आणि श्रीपाल सबनीसजींनी करावं अशी मी विनंती करतो. स्मरणिका डॉक्टर श्रीपाल सबनीस आणि रामराजे यांच्या दोघांच्या शुभास्ते या स्मरणिकेचं प्रकाशन. धन्यवाद. यानंतर मनोगताचा थोडासा क्रम बदलून आदरणीय पालकमंत्री गिरीशजी बापट यांना ओंकारेश्वर इथल्या एका महत्वपूर्ण कार्यक्रमाकरता त्यांची वेळ खरं तर टळून गेलेली आहे. ते तरीही आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. मी प्रथमच त्यांना बोलण्याची विनंती करतो म्हणजे त्यांना पुढच्या कार्यक्रमाला जाणं सोयीचं होऊ शकेल. विठ्ठल झालासे कळस या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित सर्व व्यासपीठ, कार्यक्रमाला उपस्थित सर्व बंधू भगिनी, माता वडीलधारी मंडळी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी, सर्वप्रथम मी विठ्ठलजी यांना शुभेच्छा देतो की आपल्यासारखी जीवनात विविध क्षेत्रात अनुभव घेतलेली मंडळी आता लिखाण करू लागली आहे आणि ही फार आनंदाची आणि महत्वाची गोष्ट आहे. मला आठवते की दादोसाहेब आपणही एक पुस्तक प्रकाशन आपला कार्यक्रम साताऱ्यात झाला होता तेव्हा मी त्या कार्यक्रमाला आलो होतो. आयुष्यातले हे सारे अनुभव इतके मार्गदर्शक असतात, दुसऱ्यांना प्रेरक असतात, पण लिहिल्या गेल्या नाही तर ते स्वतः पुरतेच मर्यादित राहतात किंवा आपण आपल्या एका वर्तुळामध्ये चर्चा करतो. पुस्तकाच्या माध्यमातून आता हे अनंत काळ टिकणार आहे आणि नंतर येणाऱ्या पिढीला देखील एक पोलीस अधिकारी आपल्या जीवनात आपली कर्तव्य बजावत असताना कसं काम करू शकतो याचं आदर्श उदाहरण म्हणजे विठ्ठल जाधव यांचं हे पुस्तक आहे असं वर्णन केलं तर चुकीचं होणार नाही. रामराजे मला जेव्हा या कार्यक्रमाचं निमंत्रण आलं तर खरं मला पुस्तक मिळालं होतं पण मी काही ते अजून वाचलं नाही. खरं बोलायला काय हरकत नाही पण मला काही प्रॉब्लेम आला नाही येणार नाही त्याचं कारण मी विठ्ठल जाधवांचं पुस्तक वाचलं नसलं
तरी विठ्ठल जाधवांना वाचलेले. त्यांचा आणि माझा जुना परिचय, कुठे बदली झाली तरी आम्ही तिथे टप्पतच असतो, त्यामुळे पुण्याचाच परिचय होता असं नाही. अमरावतीला देखील माझी त्यांची अनेक वेळेला भेट झाली, इतरही मुंबईला झाली, अनेक ठिकाणी झाली. आणि मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की शेवटी शासकीय सेवेत असताना ज्या पद्धतीनं आपण काम करतो आणि कर्तव्याची जाणीव ठेवून काम करतो, तेव्हा तो माणूस आपल्या आयुष्यात यशस्वी झाला असं मला वाटतं. आणि म्हणून ह्या पुस्तकाचं एक आगळं वेगळं महत्त्व माझ्याजवळ आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. पुस्तकाचं नाव दिलंय विठ्ठल झालासे कळस. तर हे बरोबर आहे की जीवनात पुढे जात असताना शेवटी शासकीय सगळ्याच्यात एकदा निवृत्ती ही असते आणि तो आयुष्याचा कळस असतो. पण विठ्ठलाच्या रूपाने हा कळस आपल्याला दिसेल. पण मराठीत एक चांगलं वाक्य आहे जे मी खूप लहानपणी पाठ केलं की जेव्हा आपल्याला एखाद्या मंदिराचा कळस दिसतो तेव्हा आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो की अरे इतका साधा माणूस असं काम केलं, इकडे गेला, ही परिस्थिती हाताळली, हे मानवी जीवनाशी संबंधित अशी कामं केली, तशी कामं केली. आणि म्हणून कळसाकडे आश्चर्याचा धक्का बसतो. पण कळस ज्याच्यावर उभा आहे त्या पायाकडे पाहिलं की स्फूर्तीचा साक्षात्कार होतो. मला असं वाटतं की ह्या जीवनातून तुमच्या सगळ्या लेखनातून जरी कळस झाला असला तरी वाचणाऱ्याला स्फूर्तीचा साक्षात्कार देखील झाल्याशिवाय राहणार नाही. इतका चांगल्या पद्धतीने हे दिलंय आणि मी विनंती करेन की मला आज या निमित्ताने शांतीदूत परिवार एक मोठं संघटन, शेवटी कुठल्याही व्यक्तीला काम करताना व्यक्तिगत मर्यादा असतात, पण चांगलं संघटन आपल्या बरोबर असतं तर आपला चांगला विचार किंवा त्या संघटनेचा विचार हा शेवटी सामान्य माणसापर्यंत पोचवण्यात आणि एकंदर शांतीदूत परिवाराचं काम, त्याची आज स्थापना आणि तुम्ही सगळ्यांनी राज्यामध्ये विविध क्षेत्रात जे ठरवलं आहे ते इतकं चांगलं आहे, स्फूर्तीदायक आहे की त्याही कार्याला आपल्याबरोबर सगळ्यांना शुभेच्छा देण्याचा योग ह्या निमित्ताने आला असं म्हटलं तर वावगं होणार नाही. आणि म्हणून मी आज खूप कार्यक्रम असतात पुणे शहरात, तर आम्हाला खूपच कार्यक्रम असतात, पण तरी जे कार्यक्रम चुकवू नये अशातला आज विठ्ठलाचा कार्यक्रम असल्यामुळे मुद्दामून मी आलो आणि त्यांना शुभेच्छा देण्याकरता आलो. व्यासपीठावर खूप मान्यवर आहेत, ते आपापले विचार मांडतील. त्यांचा सगळा परिवार आहे, त्यांचा मोठा मित्र परिवार आहे. मी जाताना विठ्ठल जाधवांना एकच सूचना करेन आणि माझं बोलणं संपवतो की जसं पोलीस खात्यातनं निवृत्त झाल्यावर अनेक लोक लिहितात, चांगलं आहे ना, आपण कारागृहातही काही काळ काम केलेलं आणि कारागृहातले अनुभव हे समाजात विविध क्षेत्रात पोलीस अधिकारी म्हणून काम करत असताना येणारे अनुभव आणि कारागृहातले अनुभव याच्यात थोडा फरक आहे. कारण बाहेर सगळा समाज मोकळा असतो, त्याला काही बंधन नसतं, पण कारागृहामध्ये त्या चार भिंतीच्या बाहेर जाता येत नाही. मी आणीबाणीच्या काळात 19 महिने जेलमध्ये होतो आणि नुसत्या जेलमध्ये नव्हतो तर जेलमधल्या कर्मचाऱ्यांना कैद्यांना भेटून त्या सगळ्या गोष्टींचा बारीक अभ्यास केला. मी त्याच्यानंतरही 25-30 वर्ष आमदार असल्यामुळे अनेक कारागृह पाहिली. मी अगदी पहिल्यांदा जेव्हा जेलमध्ये सत्याग्रह करून गेलो तेव्हा 4 ओळी एका बऱ्याकमध्ये दिलेल्या होत्या. त्याच्यात असं लिहिलं होतं की ये वो जगह है जहां छोटे मुजरिम को बड़ा मुजरिम किया जाता है. आणि मी या वाक्यावर विचार करत होतो आणि त्या दिशेने भेटीगाठी घेत होतो. काही अंशी हे खरं पण आहे की काही ना काहीतरी कारणाने आत आलेल्या माणसाला आता अट्टल गुन्हेगार म्हणून माझ्या गँगमध्ये माझ्या व्यवसाय करता कसा वापर करून त्याच्या आयुष्याची माती कशी होईल असं पाहणारे लोकही मी पाहिले आणि अनुभवले. पण हा झाला एक भाग. आत्माराम शास्त्री इथे बसले, बंद्यांच्या पुढे जातात, कथा कीर्तन करतात, भेटतात, काम करतात. आणि परवाच त्यांचा जेव्हा नुकता कार्यक्रम झाला तेव्हा त्यांची वाणी ऐकून, त्यांचं प्रवचन कीर्तन, त्यांचं भाषण ऐकून
24 वर्ष शिक्षा भोगत असलेल्या एकाने सांगितलं की मी आजपासून माळ घातली, माळ हे प्रतीक आहे लक्षात ठेवा, त्याच्या विचारात परिवर्तन झालं शास्त्री बाबा, आणि म्हणून छोट्या मुजरीमचा बडा मुजरीम करण्यापासून गळ्यात माळ घालण्यापर्यंत माणसाचं परिवर्तन होऊ शकतं, आपण त्याच्याशी कशा पद्धतीनं करतो हे महत्त्वाचं असतं। आणि म्हणून विठ्ठल भाऊ तुम्ही आत्मचरित्र लिहिलं, खूप गोष्टी त्याच्यात आहेत, कारण मी तुमचा जुना मित्र आहे, पण विशेषतः कारागृहाच्या संदर्भात भविष्य काळात आपण काही लिखाण केलं पाहिजे अशी अपेक्षा मी आपल्याकडनं व्यक्त करतो, आणि अशी लिखाण केलेली पुस्तकं कारागृहातल्या कैद्यांना वाचायला पण दिली पाहिजे की जेणेकरून त्यांना त्यांच्या आयुष्यात परिवर्तन करायचं असतं, पण एक मर्यादित काळ तिथे राहावा लागतो, तो इतका अवघड काळ असतो की इतकी चांगली सोन्यासारखी माणसं क्षणिक कुठेतरी चूक करतात आणि मग आयुष्यभर भोगत बसतात, पण पश्चाताप होतो, पण पश्चातापासारखं प्रायश्चित्त नाही असं आपण मराठीत नेहमी म्हणतो। आणि म्हणून आता हा समाज परत बाहेर आल्यानंतर तो समाजात एकरूप होऊन कसं चांगलं काम करेल, आणि एकंदर गुन्हेगारीवरती लोकांनी त्या क्षेत्राकडे वळू नये म्हणून आपल्या लिखाणातनं मार्गदर्शन होईल, आणि म्हणून हेही मार्गदर्शन भविष्य काळात आपण करावं। मी नंतर पुस्तक नेवांत वाचणार आहे आणि आपल्याला पत्र पाठवून देखील कळवणार आहे, पण न वाचता त्याच्यावर भाषण करणं हे राजकारण्यांशिवाय कोणीच करू शकत नाही। आणि आम्हाला जी सवय आहे त्याचं कारण आहे की माहिती असतात, विषय माहिती असतात, आणि बांदोडे पाटलासारखं प्रभावी भाषण नाही करू शकलो तरी आम्ही भाषण करू शकतो, आणि ज्या माणसाबद्दल बोलायचं त्याचा सारा परिचय आमच्याकडे आहे, आणि म्हणून आपल्या जीवनात एक वेगळी दिशा त्या शांतीदूत परिवाराच्या माध्यमातून सगळ्यांना बरोबर घेऊन करण्याचा संकल्प विठ्ठल जाधव यांनी सोडला आहे। मी त्यांना सांगतो, चांगल्या कामाला समाजाची साथ नेहमीच असते, ती साथ तुम्हाला समाजाकडनं मिळत राहील, आणि भावी आयुष्यामध्ये रिटायरमेंट ही 2 वर्षांनी 3 वर्षांनी काय असेल ते प्रमोशनही मिळेल, चांगली ठिकाणही तुम्हाला मिळत गेली, अजूनही चांगली मिळत राहतील, तो काही आमच्या दृष्टीने मुद्दा नाही आहे, पण आयुष्यात हे सगळं केलेलं काम शेवटी समाजाच्या चरणी अर्पण करायचं असेल तर त्याला वेगळा कष्ट घ्यावे लागतात, वेगळा उपक्रम करावा लागतो, आणि आपल्यासारख्यांनी तो करावा। आज जाधव साहेबांसारखाही आदर्श आमच्या पुढे आहे, व्यासपीठावर अनेक मंडळी बसलेत, वेळाअभावी सगळ्यांच्या नावाचा उल्लेख करत नाही, पण विठ्ठलजी आपल्याला भावी आयुष्याला शुभेच्छा देतो, आणि आपण सगळ्यांनी मिळून चांगलं काम करण्याचा संकल्प करू ही त्या पुस्तकाची प्रेरणा आहे असं मला वाटतं। आणि एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर या पुस्तकाचे लेखक पुरुषोत्तम बोरकर,